17 जानेवारी 2023 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे विजयी. 10 नोव्हेंबर 2023 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख विजयी. पुन्हा 20 नोव्हेंबर 2023 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे विजयी. गोंधळातना 65व्या महाराष्ट्र केसरीच्या 2 स्पर्धा कशा काय, हा जसा तुमचा गोंधळ उडालाय तसाच आमचा सुद्धा उडाला होता. आणि त्यानंतर शोध घेतल्यावर कळालं की जानेवारीमध्ये झालेली 65वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही 2022 मधील होती, मात्र विविध कारणांमुळे ही लेट झाली. मात्र त्यानंतर 66वी स्पर्धा पण याच वर्षी पुण्यात झालीय. आणि आता 65 आणि 66वी स्पर्धा झाल्यानंतर 67वी स्पर्धा होणं अपेक्षित होतं. मात्र परत 65वी स्पर्धा कशी काय, एकाच वर्षात 2 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा कशा काय आणि यातील नेमकी खरी स्पर्धा कोणती, तर याच सगळ्या गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघ ही राष्ट्रीय पातळीवरची महत्वाची संस्था आहे, जी 3 महिन्यांपूर्वी बरखास्त करण्यात आली. आता या वादात न जाता थेट महाराष्ट्र केसरीच्या वादावर येऊयात. तर या भारतीय कुस्तीगीर महासंघासोबतच विविध राज्यांमधल्या 28 कुस्ती संस्था संलग्न होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचाही समावेश होता. तर महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षांपर्यंत याच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या. कुस्ती महर्षी बाबासाहेब मोहोळ यांनी 1953 साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आहे. याच राज्य कुस्तीगीर परिषदेवर जवळपास गेली 4 दशकं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं वर्चस्व राहिले. तर अध्यक्षपद सुद्धा स्वतः शरद पवार यांच्याकडेच होतं आणि सरचिटणीसपदी बाळासाहेब लांडगे होते. मात्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने वेळापत्रकाप्रमाणे काही स्पर्धा घेतल्या नाहीत आणि परिषदेच्या विरोधात काही तक्रारी थेट कुस्ती महासंघाकडे आल्या होत्या. याच आरोपांची दखल घेत भारतीय कुस्ती महासंघाने 30 जून 2022 रोजी राज्य कुस्तीगीर परिषदेचं संचालक मंडळ हे बरखास्त केले. यावर शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रियाही दिली आणि हा निर्णय योग्य नसल्याचंही शरद पवार म्हणाले होते. मात्र याचं पुढे काय झालं, तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यानंतर 31 जुलै 2022 रोजी कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या अध्यक्षपदासाठी 3 अर्ज आले होते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाकडून भाजपचे खासदार रामदास तडस, काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांचा समावेश होता. मात्र निवडणुकीच्या आधीच काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपले अर्ज हे मागे घेतले आणि त्यामुळे रामदास तडस यांची बिनविरोध निवड झाली आणि ते अध्यक्ष झाले. इथपर्यंत सगळं नीट वाटणारं चित्र मात्र इथूनच फिरलं. शरद पवार यांच्या अध्यक्षतेत अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ 2023 सालापर्यंत होता. त्यामुळे बरखास्तीच्या निर्णयाविरोधात परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. इथं 11 नोव्हेंबर 2022 रोजी लांडगेंच्या बाजूने निकाल लागला. राज्य परिषद बरखास्तीचा निर्णय योग्य ठरवत उच्च न्यायालयाने जुनी कार्यकारिणी आपला कार्यकाळ संपेपर्यंत परिषदेच्या घटनेप्रमाणे कामकाज पाहिल असं स्पष्ट केलं. तेव्हा या निर्णयावर आपलं मत मांडताना बाळासाहेब लांडगे म्हणाले होते की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची घटना आहे. 2019 ते 2023 या कालावधीसाठी या निवडणुका झाल्या होत्या. चॅरिटी कमिशनर यांचा स्वतःच्या निरीक्षणाखाली गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक झालीये. त्यामध्ये जे हरले ते आकसाने आणि सूडबुद्धीने खोट्या प्रसिद्धीसाठी काम करायला लागलेत. यानंतर पुन्हा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद कायमस्वरूपी काम करू लागली. मात्र भारतीय कुस्ती महासंघाने पुन्हा एकदा गैरव्यवहार आणि विविध आरोप करत तुमची संलग्नता का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला बजावली होती आणि या नोटीसीला परिषदेने कोणतंही उत्तर न दिल्याने भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नताच रद्द केली. यानंतर अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष म्हणून संजय कुमार सिंग यांची नियुक्तीही करण्यात आली. या समितीने जानेवारी 2023 मध्ये 2022-23 ची पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या सहकार्याने आणि मुरलीधर मोहोळ सांस्कृतिक प्रतिष्ठान 65वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात आयोजित केली होती आणि त्यात शिवराज राक्षे हा महाराष्ट्राचा केसरी ठरला होता.
मात्र त्याच दरम्यान राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचं प्रसिद्धी पत्रक काढले. हा सगळा वाद सुरू असतानाच अस्थायी समितीने पुन्हा एकदा निवडणुका घेतल्या आणि यात पुन्हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे रामदास तडस हे अध्यक्षपदी निवडून आले तर मुरलीधर मोहोळ हे उपाध्यक्ष झाले. मात्र या निवडणुकीला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता मिळालेली नाहीये. कारण ही निवडणूक झाल्याच्या 2 ते 3 दिवसातच भारतीय कुस्ती महासंघाचीच मान्यता जागतिक कुस्ती संघटनेने रद्द केली आहे. मात्र यानंतर सुद्धा नुकतंच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पुण्यात फुलगावला 66वी कुस्ती स्पर्धा घेतली आणि यात सिकंदर शेख हा विजय ठरलाय. तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घोषणा केलेली 65वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच धाराशिवला पार पडलीय आणि यात पुन्हा एकदा शिवराज राक्षे हा विजयी झालाय. सध्या थोडक्यात सांगायचं झालं तर राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द केली आहे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या निवडणुकीला कुस्ती महासंघाची मान्यताच मिळालेली नाहीये. तर दुसऱ्या बाजूला सध्या भारतीय कुस्ती महासंघ सुद्धा अस्तित्वात नाहीये. त्यामुळेच जाणकारांच्या मते 66वी कुस्ती स्पर्धा जी नुकतीच पुण्यात पार पडली ती आणि 65वी कुस्ती स्पर्धा जी धाराशिवला पार पडलेली आहे अशा दोन्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या बेकायदेशीर किंवा अवैधच आहेत. आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.